5 टिप्स की ज्या फॉलो करायच्या आहेत आणि त्या टिप्स फॉलो केल्या म्हणजे आपले ॲडमिशनचे जे चान्सेस आहेत तर ते कमी नीट स्कोरवर सुद्धा वाढतात। तर अशा कोणत्या टिप्स आहेत तर सुरुवात करतोय नंबर 1 टिप्स की जी तुम्हाला स्क्रीनवर दिसते। बघा कट ऑफनुसार तुम्हाला कॉलेज शोधायचं आहे, कट ऑफनुसार कॉलेज शोधा। आता कट ऑफनुसार कॉलेज नेमकं कसं शोधायचं आहे तर खूप साऱ्या PDF गुगलला उपलब्ध असतात, तुम्हाला कॉलेजचे कट ऑफ माहिती असतात, मागच्या वर्षीचं सुद्धा PDF जे आहे तर ते आलेलं आहे। तर त्यामुळं कट ऑफनुसार कॉलेज शोधत असताना तुम्हाला ऑल इंडिया रँक जो आहे तर तो विचारात घ्यायचा आहे। थोडक्यात तुम्हाला महाराष्ट्रातले तर कॉलेज शोधायचेच, कट ऑफनुसार तुम्हाला ॲडमिशन MBBSला करायची, BDSला करायची, BMSला करायची का अगदी फिजिओथेरपीपर्यंत करायची, BSc नर्सिंगला करायची। सर्वात महत्त्वाचं आहे की मागच्या वर्षी कोणत्या कॉलेजमध्ये किती ऑल इंडिया रँकला अलॉटमेंट झालेल्या आहेत, तर त्यामुळं तुम्हाला कॉलेजचे कट ऑफ शोधायचे आहेत। आणि कॉलेजचे कट ऑफ शोधत असताना मागच्या वर्षीचं एक PDF तर मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतंच आणि अजूनही काही पुढचे व्हिडिओज आपण बनवूया की ज्यामध्ये कट ऑफ आपण शेअर करूया। पहिली टिप की तुम्हाला कट ऑफ सर्च करायचे कॉलेजचे, कोणतं कॉलेज आपल्या कट ऑफमध्ये बसतंय तर ते तुम्हाला एका नोटबुकवर लिहून घ्यायचं आहे कोणतं कॉलेज। आता नंबर 2 टिप, ज्या कॉलेजमध्ये आपल्या ऑल इंडिया रँकला ॲडमिशन झालेली आहे, मग ते MBBSचा असो, BDSचा असो, BMSचा असो, अगदी फिजिओथेरपीपर्यंत, BSc नर्सिंगपर्यंत कोणतंही असो, तर ते कॉलेज तर आपण शोधलं। आता दुसरा विषय असा की ती जी ॲडमिशन आहे तर ती कोणत्या राऊंडमधून झालेली होती, कोणत्या कोटामधून झालेली होती, म्हणजे ती ॲडमिशन IQ तर नव्हती ना, मॅनेजमेंट कोट्याची तर ती ॲडमिशन नव्हती ना, तर याचं सगळं डाटा जो आहे तर तो उपलब्ध असतो त्याच PDFमध्ये। म्हणजे जे PDF आता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक PDF पेस्ट करतोय की जे महाराष्ट्र स्टेटचं असणार आहे, तर या महाराष्ट्र स्टेटच्या PDFमध्ये तुम्ही महाराष्ट्र स्टेटचे सर्व कॉलेज बघू शकता। आउट ऑफ स्टेटचे PDF सुद्धा तुम्हाला मिळतील, गुगलवर सर्च करा PDF मिळतात। आता जे कॉलेज तुम्ही शोधलं की जे तुमच्या ऑल इंडिया रँकला मिळतं ते नोटबुकवर लिहा की असे कोणकोणते कॉलेजेस आहेत की ज्यांचं अलॉटमेंट आपल्या ऑल इंडिया रँकपर्यंत आलेलं आहे। दुसरं काम काय, दुसरी टीप कोणती, तर तुम्हाला परत एक नोटडाऊन करायचं आहे की मिळालेलं कॉलेज हे कोणत्या राऊंडमधून होतं आणि कोणत्या कोटामधून होतं, म्हणजे ते IQ मधून होतं का, जर खूप कमी स्कोरला असेल तर IQ मधून, मॅनेजमेंटची जर ती अलॉटमेंट नव्हती ना तर ही सुद्धा तुम्हाला नोटडाऊन करून ठेवायचं आहे। ओके, तर ही झाली टीप नंबर 2। टीप फर्स्ट तुम्हाला समजली असेल की कट ऑफ, तुमचा कट ऑफ कोणत्या कॉलेजपर्यंत पोहोचतोय तर तो शोधा, तुमचा जो रँक आहे तर तो कोणत्या कॉलेजपर्यंत आहे तो शोधा। दुसरी टीप कोणती, तर ते जे अलॉटमेंट आहे तर ते कोणत्या राऊंडमधून झालेलं आहे आणि कोणत्या कोटामधून झालेलं आहे तर ते तुम्हाला शोधायचं, ते सुद्धा त्याच PDF मध्ये उपलब्ध असतं। ओके, आता नेक्स्ट जी टीप आहे तर ती नेमकी कोणती की जी खूप महत्त्वाची आहे आपल्यासाठी, जे कॉलेज आपल्याला मिळणार आहे तर हे तर तुम्ही नोटडाऊन केलेलं आहेच नोटबुकवर, पण त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी प्रोसेस कशी आहे, कोणत्या अशा वेबसाईट्स आहेत की ज्या वेबसाईटचं तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं ते ठराविक कॉलेज मिळण्यासाठी, तर हे सुद्धा तुमच्याकडं लिहिलेलं असायला पाहिजे। जर समजा तुम्ही गुजरातमधलं एखादं कॉलेज शोधलं, मी एक्झाम्पल देतोय की समजा गुजरातमधलं तुम्ही सुमनदीप शोधलं, आता सुमनदीप कॉलेजमध्ये जर ॲडमिशन करायची असेल तर तुम्हाला त्या कॉलेजची वेबसाईट नेमकी कोणती आहे, त्या कॉलेजचं काउन्सिलिंग नेमकं कोणत्या वेबसाईटवरून चालतं, तर हे तुम्हाला शोधायचं आहे, ते नोटडाऊन करायचं आहे। ओके, हा झाला एक प्रश्न तुमच्याकडं की माझं ज्या कॉलेजमध्ये अलॉटमेंट होऊ शकतं तर ते कॉलेज कोणत्या वेबसाईटमधून आपण काउन्सिलिंग थ्रू त्या कॉलेजमध्ये पोहोचू शकतो। आता या 3 टिप्स तुम्ही फॉलो करणार असे, आता चौथी जी टीप आहे तर ती नेमकी कोणती, सर्वात महत्त्वाची, अतिशय महत्त्वाची, सर्वांना विचारात घेण्यासारखी, ते जे कॉलेज तुम्ही शोधलेलं आहे तर त्याचं फी स्ट्रक्चर नेमकं काय आहे। ओके, फी स्ट्रक्चर, त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर शोधा की स्टेटमधून अलॉटमेंट झालं तर किती फी स्ट्रक्चर लागणार आहे, IQ मधून जर अलॉटमेंट झालं मॅनेजमेंट कोटामधून तर किती फी स्ट्रक्चर लागणार आहे, तर ही होती टीप नंबर 4। आणि सगळ्यात शेवटची म्हणजे 5 नंबरची टीप नेमकी कोणती, सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्ही चॉईस फिलिंग कशा करताय। तुम्हाला ज्या पण स्टेटचं कॉलेज तुमच्या ऑल इंडिया रँकपर्यंत येताना दिसतंय, महाराष्ट्राचं असो की आउट ऑफ स्टेटचं असो, ज्या पण स्टेटचं असेल तर त्या स्टेटमध्ये जे काय कॉलेजेस आहेत तर ते रँकिंगनुसार तुम्ही सिलेक्ट करायला पाहिजे। जरी समजा एखाद्या कॉलेजचा कट ऑफ हा तुमच्या रँकपर्यंत येतोय, ते कॉलेज नंबर 1 न ठेवताना त्या स्टेटमधले किंवा महाराष्ट्रामधले इतरही कॉलेज तुम्ही टॉप रँकिंगनुसार वरती ठेवा आणि नंतर मग ते कॉलेज टाका। ओके, तर या ज्या 5 टिप्स आहे ह्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला ॲडमिशनसाठी जास्तीत जास्त चान्सेस मिळू शकतात कमी नीट स्कोरवर। मी सगळ्या टिप्स ज्या आहेत तर त्या सध्या स्क्रीनवर दाखवतोय। तुम्हाला सुरुवातीला तुमच्या कट ऑफनुसार कॉलेज शोधायचं आहे, ओके, तुम्हाला त्यानंतर
त्या कॉलेजमध्ये कोणत्या राऊंडमधून आणि कोणत्या कोट्यामधून ॲडमिशन झालेली ते शोधायचं आहे. नेक्स्ट काय करायचं आहे तर त्या कॉलेजची वेबसाईट नेमकी कोणती काउन्सिलिंगची ती शोधायची. नेक्स्ट कोणतं तर कॉलेजचं फी स्ट्रक्चर शोधायचं. आणि सर्वात महत्त्वाचा अतिशय शेवटचा पॉईंट की चॉईस फिलिंग करायच्या त्या कॉलेजसाठी. ओके, तर एवढ्या जर का टिप्स तुम्ही 5 फॉलो केल्या तर नक्कीच तुमच्या अलॉटमेंटचे चान्सेस वाढतील. आणि यानंतर जर काही तुमची अडचणी असेल तर मी साधारण एक 28-29 तारखेपर्यंत जानेफळमध्ये आहे. जून महिना सुरू आहे सध्या. 28-29 तारखेपर्यंत जानेफळ ऑफिसला आहे. ॲड्रेस तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. तुम्ही 11-5 या दरम्यान व्हिजिटला येऊ शकता. समोर बसून चर्चा करू शकता. पण महाराष्ट्र स्टेटचे काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन आपले फुल झालेले आहे. आउट ऑफ स्टेटमध्ये जाण्याची जर इच्छा असेल तर नक्कीच येऊ शकता. आज आपण या ठिकाणी थांबूया. बाय.